नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या समोर या चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदावलीवरील परीक्षेत येणार कठीण प्रश्न कसे सोडवायचे विथ शॉर्ट ट्रिक्स मी ते पाहणार आहोत। त्यासोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर पाचवी नववीची व्हिडिओ असो किंवा आठवी NEET मधील गणित बुद्धिमत्ता व्हिडिओ असो किंवा स्पर्धा परीक्षेमधील पोलीस भरती असो किंवा MPSC कोणतीही परीक्षा असो, यावरील सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, ते तुम्ही पहा। पहिला प्रश्न घेऊया आज आपण, खूप सोपा आहे पहिला क्वेश्चन। 100/100+100 याचं उत्तर म्हणून द्या 100 100/100+100 पोलीस भरतीसाठी तर एक खूप वेगळी आहे तशीच प्रश्न कसं बघायचं पहा। तुम्हाला प्रश्न असा तर पहा, (1)(2)+(1)(3)+(1)(4)+(1)(15)+(16) बरोबर किती? आता हे प्रश्न सोडवायचा तरी कसा पहा। सोडवण्यासाठी खूप शॉर्ट ट्रिक्स आहेत, तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो यामध्ये काय करायचं आहे। सुरुवातीला फक्त एवढी संख्या घ्या, होती या दोन संख्येचा मी विचार करतो। पहा, 1/(1)(2)+(1)(2)/3 हे मी सोडून घेतोय। पहा, 1+(1)(2)+(1)(3)/7 त्यानंतर सोडलं पहा, त्रिकोण करू 6 2 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
ही चार से बड़े से संख्या है, चार ने भाग दो, चार एक चार, चार बने आठ, चार तीन बारह, उत्तर आए तीन, फिर दोन से तीन आ जाए, सॉरी दोन से तीन पाए विचार के ना विदर्भ में तो लाभ को अपने हो ही संख्या की क्यों दी अगर तो उत्तर आ रहे दोन से तीन मुझे एक रूमा लाल से फेर बजे छेदा जी संख्या है दोन गुनी के तीन तो दो ये तो अंश है तीन ये तो छेद मुझे यह बदल के उत्तर आए पंद्रह छह सोलह तुम्हें सोलह गलत कह रहे हो तो मैं उत्तर में आसो पंद्रह आई क्या है पंद्रह से सोलह ये तो तुम इतने के रहते उत्तर इतना तो तीन से चार ने प्रॉब्लम की रहते हैं उत्तर ये पंद्रह छह सोलह उत्तर आई पा त्यानंतर आपन पुढचा क्वेश्चन घेऊया सोपा आहे हा खूप पा एक सिंपली काम करायचे इथे तुम्ही तीर्थमाला अर्पण करू शकते तो काय करता तुम्हाला थोडासा मोठा वाटेल याचे तुम्ही शॉर्ट ट्रिक सांगतो सर्वात मोठी संख्या देखील विचार करायचा आहे सर्वात मोठी संख्या आहे वीस पा बारा ने काय बारा च्या पडत वीस संख्या नाही सहाच्या पडत पण नाही दोन च्या आहे पण सर्व संख्या पडत आहे मी याला वीस ला जर दोन ने म्हणला तर उत्तर येईल चाळीस येईल पण बारा च्या पडत चाळीस नाही मला याचे करायचं आहे ना त्यामुळे वीस ला मी जर तीन ने गुणले इथे पण तीन ने बोलावला जातो कारण वीस त्रिक साठ बारा च्या पडत पण साठ आहे सहाच्या पडत पण साठ आहे दोन च्या पडत पण साठ आहे म्हणून इथे बारा ला मला साठ करायचं तरी तुम्हाला पाच निघावं लागेल आणि इथे पण किती ने तर पाच निघावं इथे दहा निघावं लागेल इथे पण दहा निघावं लागेल इथे दोन ला जर मला तीस निघावं लागेल आणि इथे मला तीस ने पण छेद समान करायचा आहे पाच तीस दोन्ही साठ दहा तीन साठ बारा पंचे साठ आणि वीस त्रिक साठ हे छेद घेऊन येतो साठ ओके तीस एक तीस प्लस दहा एक दहा पाच एक पाच आणि तीन एक तीन इथे सिंपली वरच्या अंशाची बेरीज करायची तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस आणि छेदाला साठ पा सिंपली तुम्ही इथे हाफ हाफ पण करून उत्तर काढू शकता किंवा आपल्याला माहिती बाराच्या पाड्यात अठ्ठेचाळीस पण आहे आणि साठ पण आहे बाराच पाडा म्हणूया त्याच्यात तुम्हाला पाडे पाठ असणे गरजेचं आहे बारीक बार बार चुक अठ्ठेचाळीस आणि बारा म्हणजे साठ
या पदों की उत्तर आई चार से पांच मजावन चार इतनी छे पांच से पहले त्यानंतर का पुरुषा क्वेश्चन क्यों गया पुरुषा क्वेश्चन कुछ सोप आए बा मोठ्या छेदा तो विचार करें ताशे हम देने सॉर्ट था नहीं कभी कभी तो बां इधर सोला है इतने आठ आठ से पढ़े सोला है बोलो भाई चार से पढ़े तुम सोला है दो से पढ़े तुम सोला है इतने बंद तो आपने लग काय करें थे मतलब एक छेद दो ला सोला कराए थे तो कितनी दिन होना भी थे आपने ला आठ नहीं इतने बंद आपने ला आठ नहीं जरूर कारण कि अंशन छेदा ला एक आठ संख्या नहीं बोलो आपने इतने मतलब सोला कराए थे मतलब चार नहीं बोलो लगे इतने बंद चार नहीं बोलो लगे त्यानंतर इथे पण सोळा करायचं आहे इथे आठला दोन ने बनवलं लागेल इथे पण दोन ने ठीक आहे छेद देऊन घेऊ कारण छेद किती येणार आपला सोळा येणार आहे कारण आपण इथे एलसीएम काढणार आहे आठ एक आठ प्लस चार एक चार बे एक बे आणि एक 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 जर हे सोडलं मी बेरीज करू आठ आणि चार बारा तेरा चौदा आणि एक पंधरा म्हणजे उत्तर आलंय पंधरा छेद सोळा किती उत्तर आहे पंधरा ते सोळा खूप सोपे ट्रिक सोडले जास्त करून त्याच्यामध्ये हे फास्ट रिपोर्ट क्वेश्चन आहे व्हॉट म्हणजे एकदम टफ तुम्हाला हे सॉल्व करण्यास वेळ जातो त्यामुळे आपण तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स ने उत्तर सांगितले आहे कसं काढायचं ते यानंतर थोडे आपण अजून कठीण प्रश्न घेऊन सॉल्व करण्यासाठी मला हे लिहूनच मी घेतलं स्क्रीनशॉट मारा ओके ठीक आहे चला पुढचं क्वेश्चन घेऊ आपण यामध्ये पुढील क्वेश्चन आहे शंभर गुणिले दोनशे शंभर गुणिले दोनशे भागिले चार प्लस दहा तर उत्तर किती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती रिलेटेड जे मेन चार विषय आहेत त्यासाठी कोणते बुक्स वापरायचे तुम्हाला संदर्भ ग्रंथ याचा व्हिडिओ मी सविस्तर पुढील लेक्चर मध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल कंटिन्यू करा पाम हे सोडूया आपण सिंपली शंभर गुणिले दोनशे घेऊन घ्यायचे तर आणि दोनशे भागिले तीन चार लिहिले तर प्लस सहाला दहा बरोबर त्याच्यानंतर तो आपण पाम सोपे आता कुठे बाद द्या चार एक चार पंच शंभर ओके त्यानंतर प्लस दहा म्हणजे पाड आहे बाबांची दोन्ही पन्नास आणि दोन शून्य दिलेले आणि दहाला दहा हे जो उत्तर येते पाच हजार दहा ओके ठीक आहे पुढील क्वेश्चन घेऊ आपण एक खूप जबरदस्त क्वेश्चन दिला इथे सातशे पन्नास गुणिले दोनशे गुणिले झिरो प्लस पन्नास विद्यार्थी मित्रांनो असे जर प्रश्न आले तर हे मुलं काय करतात यांचा गुणाकार करतात अगोदर वा तर गुणाकार असे आणि एक गुणाकारामध्ये एक जरी शून्य असं जर या सर्व संख्येचं उत्तर येत शून्य म्हणजे पुढचं उत्तर येत फक्त पन्नास जास्त वेळ वाया न घालता उत्तर सोडायचं आहे पा शून्य कोणत्याही संख्येत गुणाकार केला तर शून्य सोबत शून्य ठेवतो आणि कोणी संख्ये प्लस पन्नास आहे म्हणून उत्तर आहे पन्नास पुढील क्वेश्चन घेऊया मध्ये पुढील क्वेश्चन आहे पा थोडा अपूर्णांक टाइप मध्ये दिलेला आहे पा लिहून घेऊ द्या याच्या प्रश्नांचं जास्त सराव करा एक प्लस एक छेद दोन नंतर एक प्लस एक छेद तीन नंतर एक प्लस एक छेद चार अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सोडवायचे पहा सीधा गुणाकार करायचे त्यानंतर एक बे एक बे तीन छेद दोन गुणिले तीन एक तीन चार छेद तीन गुणिले चार एक चार आणि पाच छेद चार पहा कट मध्ये कट करा चार चार कट झाले तीन ला तीन कट झाले वरती काही नाही राहिले पाच शिरस्थानी दोन उत्तर आलेलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन घेऊया आपण लगेच पुढील क्वेश्चन आहे थोडस दिसायला पण सोपं आहे आणि थोडं पण एकदम सोपं आहे पहा नऊ प्लस नऊ गुणिले नऊ भागिले नऊ
वजा नऊ मग हे सोडवायचं कसं, खूप सोपं आहे. अगोदर भाग करत भाग करा, नऊ प्लस नऊ गुणिले नऊ भागिले नऊ वजा नऊ. पा हे मी तिकट करूया, नऊ एक नऊ कळ झाले. इथं काय आलंय, नऊ प्लस नऊ एक नऊ, नऊ मधून नऊ गेले शून्य, म्हणजे उत्तर आलंय नऊ. उत्तर येत आहे नऊ. पण त्यानंतर खाली एक क्वेश्चन दिलाय, ते पण सॉल्व करूया. किती लिहून घेतो मी, पंचवीस प्लस इन ब्रॅकेट ट्वेंटी डिवाइडेड बाय नऊ मायनस पाच इथे भागिले भागिले पाच. जर ब्रॅकेट मध्ये तरी गोल दिसतं तरी गोल वापरू शकतो. ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, पंचवीस ला पंचवीस घेऊन घ्यायचंय प्लस वीस भागिले नऊ मधून पाच केले खाली राहतात चार, परत भागिले पाच. मी हे सोडतोय, पंचवीस प्लस वीस भागिले चार भागिले पाच, चार पंचवीस, पंचवीस प्लस पाच भागिले पाच, पाच भागिले पाच म्हणजे एक आणि पंचवीस अधिक एक बरोबर तर सव्वीस उत्तर येत आहे. त्यानंतर थोडस एक टफ क्वेश्चन आहे, बघूया आपण. पुढील क्वेश्चन आहे, तीन पूर्णांक एकशे दोन, तीन पूर्णांक एकशे दोन प्लस चार पूर्णांक एकशे दोन प्लस पाच पूर्णांक एकशे दोन, अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे बघूया. त्रिकोणाचा सहा आणि एक सात छेद दोन प्लस चार दोन आठ आणि एक नऊ छेद दोन प्लस पाच दोन दहा आणि एक अकरा छेद दोन. विद्यार्थी तुझे लक्षात घ्या, इथे छेद समान आहे. छेद किती वेळेस घ्यायचा फक्त तर एक वेळेस घ्यायचा आहे. निश्चितच बेरीज करायचं, नऊ सात अधिक नऊ अधिक अकरा अकरा नऊ मतलब वीस, वीस सात सत्तावीस, उत्तर आलंय सत्तावीस छेद दोन. ठीक आहे सर, अजून जर तुम्हाला सोडायचा मला काय आहे, चौदा एक चौदा वरती काय ते मायनस करायचे. एक शेवटचा एक क्वेश्चन घेऊया आजच्या तासातला. वीस भागिले चार गुणिले पाच प्लस पाच, वीस भागिले चार गुणिले पाच प्लस पाच, चार एक चार चार पंचे वीस पाच गुणिले पाच प्लस पाच, पाचापासून पंचवीस, पंचवीस पाच तीस. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर स्पर्धा परिषद रिलेटेड सर्व विषयांचे व्हिडिओ चॅनल अपलोड केलेले आहेत. जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद, थँक्यू सो मच.